खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण झाले आहेत। दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा शहरात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि स्कूल बस असोसिएशनच्या वतीने खासदार चिखलीकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचा वर्षपूर्ती दिन साजरा करण्यात आला। ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष तथा स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या वतीने अशोकनगर येथील कार्यालयासमोर हा अनोखा सत्कार करण्यात आला। जवळपास 2 क्विंटल फुलांची चिखलीकर यांच्यावर उधळण करण्यात आली। यावेळी स्कूल बस असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन खासदार चिखलीकर यांना देण्यात आले। यावेळी खासदार चिखलीकर यांनी लातूरकर यांचे आभार मानले। माझे सहकारी मित्र आणि स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष तसं निखिल भाऊकर खूप पद आहेत, त्याच्यामुळे सगळ्या पदाचा काही उल्लेख करणार नाही। मला लोकसभेवर निवडून जाऊन 2 वर्ष पूर्ण झाल्याच्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आणि स्कूल बस असोसिएशनच्या वतीनं माझा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। मी त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आलो आणि सगळ्या नियमाचं पालन करून त्यांनी माझा सन्मान या ठिकाणी केलेला आहे। त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत, अशाच राहतील अशा पद्धतीचे अध्यक्ष व्यक्त करतो। त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे जे प्रश्न आहेत ते खासदार म्हणून सोडवण्याचा माझा निश्चितपणाने प्रयत्न आहे। धन्यवाद। आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे रस्ता सुरक्षा कमिटी जी आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, त्याचे आमचे अध्यक्ष आहेत। आम्ही नांदेड जिल्हा स्कूल बस स्टँड अध्यक्षाच्या वतीनं आणि ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे। कारण नांदेड जिल्ह्यातल्या स्कूल बस स्टँडला आणि महाराष्ट्रातल्या स्कूल बस स्टँडला कोणीही काहीही दिलेलं नाही आहे। त्याच्या प्रत्यर्थ आम्ही त्यांना निवेदन दिलेले की तुम्ही कलेक्टर साहेबांना, आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना बोला, फायनान्सचा प्रश्न आहे, आमचा उपजीविकेचा प्रश्न आहे आणि हे जोपर्यंत प्रश्न होणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। आम्ही पूर्ण लोकप्रतिनिधींना घेरणार आहोत आणि याच्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधीपुढं, आमदारा खासदाराच्या घरापुढं आम्ही आमच्या 4-व्हीलर स्कूल बस व्हॅन लावून पूर्ण चक्का जाम आंदोलन करायच्या मनस्थितीत आहोत। कारण आता आमचं अजूनही पुढं आमचं 1 वर्ष भवितव्य अंधारात आहे आणि ह्याचसाठी आम्ही आदरणीय खासदार जे आमचे रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत त्या अनुषंगाने आम्ही स्कूल बस व्हॅनच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। आम्ही त्यांचा सत्कार केला आणि त्यांना आमची मागणीसुद्धा मांडलेली आहे।